ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाही आहे. ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल, त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळामध्ये आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं होतं. केल्यानं प्रश्न सुटेल. बिहारवरनं त्याचं स्वरूप पण मागवलं, काय परिस्थिती? बूम खाली करा रे. अजितदादा नेमके काय म्हणाले मला याची कल्पना नाही आहे, पण ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाही आहे. त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे, कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल, त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल. मराठा क्रांती मोर्चाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करा असं ते बोलले. निश्चितपणे मागासवर्गीय आयोगाचं पुनर्गठन करण्याच्या संदर्भातली जी काही मागणी आहे माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात योग्य निर्णय करतील आणि जर आवश्यकता असेल पुनर्गठन करायची निश्चितपणे ते केलं जाईल, किंवा त्यात काही जागा रिकाम्या आहेत त्या भरण्याची मागणी आहे तर ती देखील पूर्ण केली जाईल. आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी सुप्रिया सुळे. असं आहे की हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे की मागच्या काळामध्ये आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं होतं. देशामध्ये हे एकमेव आरक्षण आहे तमिळनाडूनंतर की जे उच्च न्यायालयात टिकलं होतं. जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही त्याच्यावर स्थगिती आली नाही, मात्र त्यानंतर जे काय घडलं ते आता आपल्याला त्याच्या राजकारणात जायचं नाही. काल देखील राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्टपणे आपलं कमिटमेंट हे त्या ठिकाणी दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच, इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणारच आहे. मराठा